मी योगेश्वरी संपत पवार इयत्ता चौथी तुकडी ब. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद आणि उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी जयंती बद्दल जी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने लक्षपूर्वक ऐकावे अशी मी आपणास विनंती करते. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1861 साली गुजरात मधील पोरबंदर गावात येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी. करमचंद गांधी हे काठेवाड प्रांतातील पोरबंदर या शहरामध्ये ते दिवाण होते. आईचे नाव पुत्राबाई होते. पुत्राबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. गांधीजींचे प्राथमिक शिक्षण राजकोट व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले. 1883 मध्ये म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला. वकिलीचे पुनर्शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंड मधील लंडन या शहरात गेले. तिथे त्यांनी कायदा आणि बॅरिस्टर ही पदवी त्यांनी प्राप्त केली. भारतात येऊन ते वकिली करू लागले. 1915 मध्ये भारतात आल्यानंतर त्यांनी चंपारणातील शेतकऱ्यांना जुलमीकर आणि जमीनदार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. महात्मा गांधीजींनी असहकार व अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग प्रथम दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना त्यांचे नागरिक हक्क मिळवून देण्यासाठी केला. महात्मा गांधीजी 1919 लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर ते प्रमुख नेते बनले. जय जय भारत. धन्यवाद.